सर्वांना नमस्कार. माझा मी वैजनाथ पाटील. 2021 माझी PSI-पदी निवड झालेली आहे. 56वी रँक होती. मागच्या 2 दिवसापूर्वीच मी पुण्यात आलो. मित्राचं सिलेक्शन होईल माहीतच होतं, चांगली मार्क्स होते त्याला. ॲक्च्युली आम्ही सोबतच अभ्यास केला आहे सगळं. थोडेफार मार्क्स कमी होते त्याला 21, त्याच्यामुळे त्याचं सिलेक्शन झालं नव्हतं. दुःख पण होतं आणि मला म्हणजे पोस्ट भेटली त्याचा आनंद पण होता. पण मागच्या 2 दिवसापूर्वी त्याचा रिझल्ट लागला, त्यालाही पोस्ट मिळाली. एकदम भारी वाटते. आणि 2-3 गोष्टी सांगतो मी तुम्हाला. ॲक्च्युली माझं पहिल्या अटेम्प्टलाच झालेलं आहे PSI-पदी सिलेक्शन. तर एक कन्सिस्टन्सी इन हार्डवर्क ह्या 2 गोष्टी लय महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जर इथं आला आणि अभ्यास करायचं सोडून जर टाइमपास केला, कारण इथं म्हणजे एवढे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, किती म्हणजे तुम्ही म्हटलं नाही म्हटलं तर पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही काहीही करू शकता. एखादा मित्र असतो, चल फिरायला चले, जो अभ्यासाचा पिरियड असतो त्याच्यामध्ये तुम्ही मनापासून अभ्यासच केला पाहिजे. त्याला पर्याय नाही आहे, नाहीतर तुम्ही नाही अभ्यास केला तर दुसरं कोणी तर अभ्यास करत आहे, तो 100% तुमची पोस्ट घेऊन जाणार. याच्याबद्दल म्हणजे काहीच हे नाही आहे. एवढी स्पर्धा, भयंकर स्पर्धा आहे आणि हे एक मायाजाळ आहे. इथून तुम्हाला काय मिळवायचं असेल, आता मला माहिती आहे सरांना विचारलं मी, डिस्क्रिप्टिववाली मुलं आहेत इथे सगळं. मी बाकी काही सांगत नाही तुम्हाला, पण 2-3 गोष्टी सांगतो. हार्डवर्क पाहिजे आणि कन्सिस्टन्सी पाहिजे. याचं सांगायचं झालं तर, ज्ञानेश्वरचं सांगायचं झालं तर, याच्यामध्ये एवढं हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी होते. आम्ही जरा थोडं म्हणजे आमचा बाकी इतर पण सर्कल आहे, ग्रुप जेवढे सगळे आहे, आम्ही ऑलमोस्ट 100% एक्साइज झाले. कोण PSI झाले, STI, ASO, आम्ही चांगला, आमचा 20-25 जणांचा ग्रुप आहे. DYSP पण आहेत आमच्या दोघं तिघं. याच्यामध्ये हे जी गोष्ट होते की आपल्याला अपयश आले तरी तो दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला लायब्ररीमध्ये दिसणारच. आणि आपण याच्यामध्ये कुठं कमी पडलो आहे, समजा इंग्लिशमध्ये कमी पडलो आहे, मराठीमध्ये पडलो आहे, किंवा आपल्याला सायन्स जमत नाही, किंवा आपल्याला समजा इकॉनॉमिक्स जमत नाही, याच्यासाठी काय करता येईल. मग इकॉनॉमिक्स कुणाचं चांगलं आहे, कारण फ्रेंड सर्कलवरती पण म्हणजे खूप डिपेंड गोष्टी राहतात. जर तुम्ही जर समजा अभ्यास न करणाराच मित्र पकडला तर तुम्ही पण नाही अभ्यास करणार, अशा गोष्टी राहतात त्याच्यामुळं. आणि कसं राहतं, घरच्याकडून आपल्याला अपेक्षा राहतात, खूप अपेक्षा असतात आपल्याला, त्यांची काहीतरी इच्छा असते, किंवा आपला एखादा पाल्यबाबा भविष्यामध्ये जाऊन कुठंतरी चांगला सेटल व्हावा अशी अपेक्षा असते त्यांच्यामुळं. आणि ते करायचं असेल तुम्हाला, त्यांचं ध्येय तुम्हाला म्हणजे त्यांची काही इच्छा असेल ते पूर्ण करायची असेल, तर तुम्हाला झोकून देऊन मनापासून काम करावं लागेल. असे माझे खूप मित्र आहेत जे 18-18 महिन्यामध्ये टेक्निकल्स वगैरे जे काही एक्झाम राहतात त्याच्यामध्ये 18 महिन्यामध्ये पोस्ट घेऊन बाहेर पडलेले आहेत. मात्र त्यांचा अभ्यास जर बघायला गेलं तर म्हणजे भयंकर अभ्यास त्यांनी, म्हणजे रात्रंदिवस अभ्यास केलेला आहे. मी सुद्धा माझं म्हणजे जे 4-5 महिने जे होते त्याच्यामध्ये रात्रंदिवस, म्हणजे मी सकाळी केव्हा उठायचो आणि संध्याकाळी झोपायला केव्हा यायचो, म्हणजे रूममेटची माझी 3-3, 2-2 महिने गाठ पण पडायची नाही. संडेलाच भेटलो तर आम्ही भेटायचो, बाकी इतर होते आम्ही रूममेट. म्हणजे एवढा भयंकर अभ्यास केला. असं काही नाही आहे की म्हणजे एखाद्याचं, आणि बिंदास्त अभ्यास करा, प्रेशर घेऊन मला भेटेल का नाही भेटेल याच्यामध्ये काहीच पडायचं नाही आहे. जे काय म्हणजे आहे, आता समजा 7 सब्जेक्ट आहेत, 5 सब्जेक्ट आहेत, जो आपल्याला अवघड जातो आहे त्याच्यावरती वर्क करायचं. तुमचे मेंटर आहेत, तुम्हाला गाईड करायला एवढे भारी शिक्षक आहेत, त्यांचं तुम्ही म्हणजे स्पॉटलाईटचं तुम्ही म्हणजे जेवढी तुम्हाला मदत घेता येईल, सरांना जेवढं सतवायचं तेवढं सतवू शकताय तुम्ही. आणि आपल्याला आपली कशी पोस्ट सिक्युअर होईल या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. आणि सरांना पण खूप खूप धन्यवाद देतो. मला 26 मार्क होते 21, त्यांनी ज्या 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहे मला की कॉन्फिडेंटली बोल, तुझी पर्सनॅलिटी आहे दिसतोय, तो एकदम काय अडचण नाही, म्हणजे पोलीस बनायलाच तू म्हणजे दिसतोय. आणि एकदम बिंदास्त बोललो, मला 26 मार्क, मला वाटायचं 15-16 मार्क देतील मला. एकदम साधे क्वेश्चन होते, मी पंढरपूरचा होतो, मला वाऱ्या किती असतात काय असतात, एकदम असे बेसिक क्वेश्चन होते मला. पण मार्क्स म्हणजे मला पण आत्ता म्हणजे वाटतं की मी कॉन्फिडेंटली जे बोललो त्याच्यावरतीच मला मार्क्स दिले. आणि थांबतो मी इथं. आणि स्पॉटलाईटला खूप खूप धन्यवाद, त्यांच्यामुळं मला म्हणजे एवढे चांगले मार्क्स आले आणि माझ्या याच्यामध्ये त्यांच्या देखील वाटतं.